नमस्कार सुमन्स मॅजिकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सर्वात आधी तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी तुम्हाला साठाची म्हणजे पुढाची करंजी कशी करून करणार आहे ते दाखवणार आहे तर करंजी म्हणलं की दिवाळीचा एकदम फेवरेट पदार्थ सर्वांचाच अशा प्रकारे तुम्ही हा साठ्याची करंजी करून बघा खायला तर खूपच भन्नाट लागते अगदी तोंडात टाकतात मेल्ट होते तर अशी करंजी जर तुम्ही केली तर नॉर्मल करंजी तुम्ही कधीच खाणार नाही तर त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ बघा पूर्ण तर आपल्याला इथे एक परत लागणार आहे त्यामध्ये मी दोन चमचे गावरान तूप घेतलेले आहे तर हे आपल्याला कंटिन्यू असं पाच मिनटं फेटून घ्यायचं आहे एकदम मेल्ट होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे तुम्ही त्याचं कडक मोहन करून सुद्धा पिठामध्ये टाकू शकता पण अशा प्रकारे जर केले तर तुमची करंजी एकदम हलकी होते आणि त्याचे जे पूड पडतात ना ते पण खूप छान जाळी पडते त्याला आणि आता इथे मी पाव किलो मैदा घेतलेला आहे म्हणजे पाव किलो मैद्याला आपल्याला दोन चमचे तूप लागणार आहे तर हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता पण थोडंसंच मीठ टाकायचं नाही तर जास्त खारट होतात आणि आता ह्या पिठाला आपल्याला एकदम, एकदम एक जीव करून घ्यायचा आहे एकदम हाताला असे आपला लाडू तयार झाला पाहिजे अशा प्रकारे हे पीठ तयार झालं पाहिजे तर हातात असं वळलं की मला समजायचं आपलं एकदम परफेक्ट प्रमाण झालेलं आहे म्हणजे आपल्याला पिठाला तूप एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा उंडा एक तयार करून घ्यायचा आहे खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही पातळ जर केले तर तुम्हाला त्याच्या पोळ्या करता येणार नाही आणि घट्ट केले तर त्याला अशा चिरा जातात म्हणून असं मिडियमच मळायचं तर बघा एकदम कंटिन्यू पाच मिनटं जेवढं तुम्ही मळून घ्याल ना तेवढं पीठ तुमचं चांगलं होतं आणि करंजा पण खूप छान होतात आणि आपल्याला अर्धा तास भिजून ठेवायचा आहे आता तोपर्यंत आता आपण साठा बनवून घेऊ त्याला लावण्यासाठी तर साठ्यासाठी मी चार चमचे तूप आणि दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे तुम्ही इथे तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकता यालासुद्धा आपल्याला पाच मिनटं एकाच साईडने असं पाच मिनटं फेटून घ्यायचं आहे जितकं तुम्ही हा साठा फेटाल ना तेवढा तुमचा साठा छान होतो तर बघा असा तुम्हा तुम्हा हो तो। तो कलर चेंज होईपर्यंत आपल्याला साठा पाच मिनटं असा फेटून घ्यायचा आहे हलका करायचा आहे तर आता आपला साठा पण तयार झालेला आहे आणि आपल्याला इकडे अर्धा तास झालेला आहे पीठ भिजवून आता पण याचे छोटे छोटे उंडे करून आपल्याला पाच पुडाची करंजी करायची आहे ना म्हणून पाच उंडे करून घ्यायचे आहे तुम्ही एक पोळीची सुद्धा करू शकता पण अशा पाच पोळ्यांची केली ना तर खूप छान असे लेअर येतात त्याला वेगळे असे एकदम खारीसारखीच लागते आणि याला एकदम अशी ट्रान्सपरंट चपाती आपल्याला लाटून ला ला घ्यायची अगदी आपला कपडा असो ना त्यापेक्षाही पातळ तुम्ही लाटू शकता तुम्हाला जेवढं शक्य होईल ना तेवढी पातळ लाटून घ्या जेवढे पातळ केले ना तेवढे पूड पण छान पडतात तर अशा प्रकारे ह्या पाचही पोळ्या मी अशा लाटून घेतल्या एकदम पातळ आणि एका प्लेटमध्ये या सगळ्या ठेवून घ्यायच्या आहे त्यानंतर आपल्याला याला साठा लावून घ्यायचा आहे आता एक एक काढून आपल्याला याला साठा लावून घ्यायचा आहे एक चमचा मी याच्यावर साठा टाकून हाताने जसा पसरून घेणार आहे प्रत्येक लेअर अशाच प्रकारे आपल्याला लावायचा आहे जेणेकरून साठा सगळ्या बाजूनी हाताने पसर लावल्यामुळे पसरतो आता दुसरी पण पोळी यावर टाकून घेऊन त्याचप्रकारे आपल्याला वरतून साठा लावायचा आहे मध्ये हवा राहिली नाही पाहिजे अशा प्रकारे दाबून आपल्याला असा साठा लावून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि याचा असा घट्ट रोल करायचा आहे आपल्याला सगळे पाची पोळ्या लावून झाल्यानंतर आपल्याला घट्ट असा रोल बनवायचा आहे हवा गेली नाही पाहिजे जा, त्याच्यात हवा राहिली नाही पाहिजे नाहीतर तुम्ही जेव्हा करंजीची प पो पोळी लाटतात ना ते तुम्ही करंजी कराल तर त्याच्यात हवा जर राहिली तर करंजीसुद्धा फुटू शकते म्हणून घट्ट रोल असा बनवून घ्यायचा आणि हलक्या हाताने याला आपल्याला लांब थोडा करून घ्यायचा आहे जसे आपण पापडाची लाटी बनवताना अशाच प्रकारे आपल्याला हे रोल बनवून घ्यायचा आहे आणि कडेची थोडी जी बाजू असते ना तर ती कापून टाकायची आणि शिवरीने छोटे छोटे जेवढे तुम्हाला केवढ्या करंजा करायच्या आहे ना त्याप्रमाणे अशा ह्या लाट्या करून घ्या तर बघा अशा प्रकारे या सर्व लाट्या मी बनवून घेतल्या आहे आणि आता आपण जो भाग कापलेला आहे ना तो साईडने ठेवायचा आणि जो वरतून ब होता ना तो वरती ठेवायचा अशा प्रकारे आपल्याला लांबसर असं ही पो करंजीसाठी पोळी छोटीशी लाटून घ्यायची आहे पुरीसारखी तर जास्त पातळ लाटायची नाही जर पातळ लाटली तर त्याला पूड पण पडत नाही आणि त्या करंजीसुद्धा तुमची फुटेल आता त्यामध्ये आपण हे सारण भरून घेऊ ही सारणची रेसि रेसिपी तुम्हाला दिले दिलेली आहे तर ती व्हिडिओच्या खाली मी लिंक टाकणार आहे ती तुम्ही बघू शकता हे सारण मी कसं बनवलेलं आहे रव्याचंच सारण बिना रव्याचंच हे सारण मी बनवलेलं आहे अशा प्रकारे दूध लावून आपल्याला करंजी एकदम दाबून घ्यायची आहे म्हणजे फुटणार नाही अशा प्रकारे नंतर हातात धरून आपल्याला ही चांगली दाबून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण ही एका काट्याने याला आपण दाबून घेणार आहे म्हणजे आपली करंजी बिलकुल फुटणार नाही डिझाईन दिसत नाही तळल्यानंतर पण अशा प्रकारे जर तुम्ही काट्याने दाबून घेतली ना तर करंजी तुमची कधीच फुटणार नाही फक्त हाताने जर दाबली तर ती फुटू शकते म्हणून अशी काट्याने दाबून घ्यायची आणि एका कपड्यावर आपल्याला या सर्व करंजा आपल्याला करून घ्यायच्या आहे तर बघा सर्व करंजा मी आता करून घेतलेल्या आहे खूप सुंदर अशा आणि त्या सुकल्या तरी फुटत नाही आणि आता आपल्याला इथे मी तूप गरम करून घेतला आहे त्यामध्ये आपण टाकून घेतलेला आहे करंजा आणि आधी एकाच साईडने आपल्याला तळून घ्यायच्या आहे आणि वरतून थोडं थोडं त्यावर तूप सोडायचं आहे मी एक करंजी नंतर पण टाकलेली आहे आणि चमच्याने असं वरून तूप सोडायचं चा। म्हणजे छान अशी करंजी तळल्या जाते आणि ह्या करंजा आपल्याला कमीच गॅसवर तळायच्या आहे दो ए, एक एकच एकदा एका बाजूने एकदा एका बाजूने अशीच आपल्याला तळायची आहे सारखी ओलटी पालटी करायची नाही जास्त नाही तर ती करंजी फुटल्या जाते आणि वरतून असं तूप सोडत राहायचं म्हणजे छान अशी करंजीला पूड येतात तर बघा अशा प्रकारे जास्त क आपल्याला जास्त ब्राऊन पण करायची नाही मिडियमच भाजायची पण कमी गॅसवर तळल्यामुळे तुमच्या आतपर्यंत करंजी छान तळल्या जाते जर तुम्ही फास्ट गॅसवर तर तळेल पण ती आतमध्ये कच्चीच राहते म्हणून अशा प्रकारे कमी गॅसवर तळायच्या आणि ह्या का प्लेटमध्ये काढून घेतल्या आहे नंतर तुम्ही ते टिश्यू पेपरवर पण ठेवू शकता तर बघा सर्व करंजा माझ्या अशा प्रकारे तळून झालेल्या खायलाही खूप सुंदर झालेले आहे तुम्हाला मी एक तोडूनसुद्धा दाखवते कशी झालेली आहे करंजी आपली खूप खुशखुशीत एकदम हाताने तोडली हातात घेता एक तुटायला लागली होती तर बघा किती छान असे लेअर पण आलेले आहे आपल्या करंजीला तर अशा करंजा तुम्ही ह्या दिवाळीला नक्की करून बघा आणि येणाऱ्या पाहुण्यांना खुश करा तर अशी कर ह्या दिवाळीला करंजा करून बघा तर व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वरती बेल आय आए, आयती आहे ती वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद